तुझ्यासारखे काही पाहिलं नाही. हे काय चाललंय सभागृहात? आणि हे सभागृहामध्ये काय मारामारी करायची आहे का? नाही नाही, पण असं आहे, मी आहे ना इकडे, मी थांबवलं असतं त्यांना त्याच्यामध्ये जे आहे ते. सभागृहाच्या सभापती महोदया, मी आपल्या अनुमतीने सभागृहाच्या पटलावर कागदपत्र ठेवण्याबाबत तदर्थ समितीचा अहवाल या सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. आता एक घोषणा आहे, आज बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी मान्य केलेल्या उदयजी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करेन की नुकत्याच गुजरातमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपल्या राज्याचा सुद्धा मोठा सहभाग होता. याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीला गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं यश मिळालं त्या यशामध्ये आपल्या राज्यातलं जे उद्योग खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून जे काही उद्योग या राज्यातनं गुजरातला पळवल्या गेले तर त्याच्यामुळे गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीला बऱ्यापैकी यश मिळालं. आणि म्हणून आता माझा प्रश्न असा आहे की मेक इन इंडिया असेल, मेक इन महाराष्ट्र असेल, मॅग्नेटिक महाराष्ट्र असेल, कॉन्व्हर्जन्स 2018 असेल, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही नेहरू बद्दल बोलू शकता, आम्ही नाही बोलू शकत. तुम्ही मगाशी बोलताना नेहरूंचा उल्लेख केला, हा माझा अधिकार आहे. सभापती महोदय, मला मला या ठिकाणी प्रोटेक्शन पाहिजे. आम्हाला बोलण्याची संधी द्या, मग आम्हाला बोलण्याची संधी द्या. दम असेल तर अरे हाट, अरे हाट, तुझ्यासारखे काही पाहिले हाट, अरे हाट, तुझ्यासारखे काही पाहिले नाही हाट. हे काय चाललंय सभागृहात? चल अरे चल. हे पहा प्रसादजी लाड, हे पहा बोलण्याची पद्धत योग्य नाही आहे. इथे मारामारी करताय का? अहो पण यांनी नाही नाही मुद्दा असा आहे. हे पहा तुम्ही सुद्धा अभिजित वंजारी, तुमची जी 93 आहे त्याच्या स्कोप मध्ये बोला ना. प्रत्येक गोष्टीत राजकीय भाषा नाही नाही मुद्दा असा नाही. हे पहा तुम्हाला एक प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, त्याच्याऐवजी भाषा करू नका. आणि हे सभागृहामध्ये काय मारामारी करायची आहे का? नाही नाही, पण असं आहे, मी आहे ना इकडे, मी थांबवलं असतं त्यांना त्याच्यामध्ये जे आहे ते. तुम्ही 93 वरती स्पेसिफिक विचारा, बाकीचं इकडे तिकडे करू नका उगाच. आणि तुमचा जो प्रस्ताव आहे ना अंतिम आठवडा, त्याच्यात काय पाहिजे ते बोला ना तुम्ही. बोलतो ना, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. सभापती महोदया, माझा बोलण्याचा आशय हा क्लिअर आहे, स्पेसिफिक आहे की आपल्या राज्यातले उद्योग धंदे गुजरात राज्यामध्ये गेलेले आहे, त्याच्यामुळे आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, युवकांच्या आशा आकांक्षा त्या सगळ्या संपलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मला या प्रश्नाच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष वेधायचं आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये प्रश्न काय, प्रश्न विचार, हे जे उत्तर आले ना त्या उत्तरावरचा प्रश्न विचार आपण. नाही तुम्ही नाही सांगायचं. नाही आम्हाला सभापती महोदय जे आदेश दिले ते मान्य, तुम्ही नाही सांगायचं. तुम्ही नाही, आम्ही नाही सांगा. नाही 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 नाही, दिस इज नॉट फेअर, दिस इज नॉट एट ऑल फेअर, दिस इज नॉट फेअर, दिस इज नॉट फेअर, सॉरी दिस इज नॉट फेअर. तुम्ही मर्यादा सुद्धा पाळत नाही, मुख्यमंत्री असले तरी असे वागताय, असं काय? चला, नाही नाही ते चुकीचं आहे ना. आम्ही सांगितलं त्यांना प्रश्न विचार, मी पण सांगितलं त्यांना प्रश्न विचार. चला सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की टाटा एअरबस, वेदांता, फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या सगळे हे जे आपल्या राज्यात येणारे उद्योग होते हे गुजरातमध्ये गेले. आता मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरनी त्या ठिकाणी आपल्या मुंबईमध्ये दादासाहेब फाळकेंच्या काळापासून असलेली फिल्म इंडस्ट्री, त्याचे जे काही स्टुडिओ मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आहे ते बंद करण्यासाठी नोटीस इश्यू केलेली आहे. ती नोटीस माझ्याजवळ आहे. आणि याच दरम्यान गुजरात सरकारच्या, दादा आता बोलू द्या ना प्लीज, गुजरात सरकारच्या मंत्र्यांनी याच काळामध्ये स्टेटमेंट इश्यू केलं की फिल्म इंडस्ट्रीला लागणारं जे काही त्या ठिकाणी जमीन असेल किंवा त्यांना राहण्याची सोय असेल ती अत्यल्प दरामध्ये त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ. म्हणून माझं विचारणा हे आहे, माझा प्रश्न आहे की बाकीच्या उद्योगाप्रमाणे महाराष्ट्रातली फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड ज्या नावाने प्रसिद्ध आहे, दादासाहेब फाळकेंचं त्या ठिकाणी मोठं योगदान आहे, ही इंडस्ट्री सुद्धा आपण गुजरातला नेणार आहे का? माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी त्यांच्या 93 चर्चेनुसार आम्ही जे निवेदन या ठिकाणी आपल्या पटलावर ठेवलेलं आहे त्याला अनुसरून या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला की फिल्म इंडस्ट्रीच्या बाबतीतले असणारे स्टुडिओज हे बंद करण्याच्या संदर्भात महानगरपालिकेकडनं काही कार्यवाही सुरू आहे का? आणि जे मगाशी स्कोपच्या बाहेरचा प्रश्न पण तो रेकॉर्डवर आला
या बाबतीत तुला मला उद्योग विभागाची राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी पटलावर आली पाहिजे सभापती महोदया. जे काही ज्याचा उल्लेख दोन तीन मोठ्या प्रकल्पांचा, मग फॉक्सकॉन असेल, वेदांता असेल किंवा आणखीन काही प्रकल्प असतील, हे काही आमचं शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर लगेच बाहेर गेले असं जे भासवण्याचा प्रयत्न आपण करताय तसं ऑन रेकॉर्ड बिलकुल नाही. या संदर्भामध्ये या अगोदर ज्या मंत्रिमंडळ हाय पॉवर कमिटीच्या बैठका घ्यायला पाहिजे होत्या त्या बैठका झालेल्या कुठे औद्योगिक विभागामध्ये निदर्शनाला येत नाहीत. त्यांना जे रेड कार्पेट, ऐकून घ्या ऐकून घ्या, त्यांना जे रेड कार्पेट देऊन त्यांना ज्या सवलती आपण द्यायला हव्या होत्या त्या दिलेल्या कुठेही रेकॉर्डवरती दिसून येत नाही. किती वेळ ह्या प्रकल्पांनी वाट बघायची. या उलट माननीय शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर सन्माननीय सभापती महोदया आपण त्यांना विनंती केली की आम्ही अशा पद्धतीनं आपल्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, परंतु तत्पूर्वीच शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार येण्याच्या अगोदरच त्या कंपन्यांनी त्यांचा निर्णय या अगोदरच्या सरकारकडनं प्रतिसाद मिळाला नाही म्हणून करता त्यांनी तो निर्णय घेतला. त्याला आमचं सरकार जबाबदार आहे आणि गुजरातच्या निवडणुकीला कारणीभूत आहे असं जे रंगून रंगून वळवून वळवून आणायचा आपण प्रयत्न करताय तशी वस्तुस्थिती सरकार दरबारी ऑन पेपर दिसत नाही, ही फॅक्ट आहे. या व्यतिरिक्त सन्माननीय सभापती महोदया, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी उद्योग विभागाच्या असणाऱ्या समितीच्या 3 एकूण बैठका या ठिकाणी घेतल्या. 20-10-2000 एक बैठक घेतली, 13 डिसेंबर 2022 एक बैठक घेतली, बैठक आयोजित केली आणि सन्माननीय सभापती महोदया एकूण या बैठकीमधनं 62,356 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या प्रकल्पांना तत्वतः मान्यता आपण दिली, ज्यातनं 53,310 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती या ठिकाणी महाराष्ट्रात होणार आहे. 5 महिन्यामध्ये जवळपास 62,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना वेळोवेळी 1-2-3 बैठका घेऊन, तुमच्या 2.5 वर्षामध्ये एकही हायपॉवर कमिटीची बैठक झाली नाही पण या सरकारनं 5 महिन्यामध्ये 3 बैठका घेतल्या, हे गतिमान सरकार आहे, काम करणारं सरकार आहे, म्हणूनच ही गुंतवणूक या ठिकाणी आली. या ठिकाणी चित्रपट नगरीवर त्यांनी स्पेसिफिक नाही, मला उत्तर देऊ द्या सभापती महोदया. उत्तर लेखी आहे. अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आणि जो विषय सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केला, कुठल्याही स्टुडिओना जर त्याची अनियमितता असेल, काही त्रुटी असतील, त्या दुरुस्त करण्याच्या अनुषंगानं, पूर्वरत करण्याच्या अनुषंगानं, अशा पद्धतीनं काय कारणासाठी महापालिका आयुक्तांनी नोटिसा दिल्यात ह्या तपासून पाहिल्या जातील. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईतली बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईच्या बाहेर जाणार नाही याच्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली केल्या जातील. सन्माननीय सदस्य कपिल पाटील यांची 93